भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी येथील कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. राजन तेली यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले. जनतेमध्ये आमची पॉझिटिव्हिटी आम्ही पसरवत आहोत. इथल्या भागात विकासाची कामे करण्यासाठी राजन तेली यांची गरज असून इथल्या जनतेने त्यांना साथ द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अतुल काळसेकर, प्रमोद जठार, राजन तेली आदी मान्यवर उपस्थित होते. उमेदवार राजनजीत तेली यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सावंतवाडीमध्ये आलेले भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव आणि आमदार, मुंबई बँकेचे चेअरमन प्रवीणजी दरेकर हे या ठिकाणी आले आहेत. सन्माननीय राजन तेली, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोदजी जठार, माजी जिल्हाध्यक्ष बाळ अतुल काळसेकर, राजू, सर्व पत्रकार मित्रांनो, भारतीय जनता पक्ष पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांच्या निवडणुकीसंदर्भात या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आणि भारतीय जनता पक्ष पूर्णपणे राजन तेली यांच्या मागे उभे असल्याचं या ठिकाणी सांगण्यासाठी जिल्हाध्यक्षांच्या खास सांगण्यावरून या ठिकाणी उपस्थित आहे. राजन तेली हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे सचिव आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाची सर्व या मतदारसंघातील यंत्रणा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करते आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या ठिकाणी असणारी स्वाभिमानची ताकद, भारतीय जनता पक्षाचे असणारं नेटवर्क, या सगळ्याच्या आधारे राजन तेली यांचा विजय निश्चित होईल अशा प्रकारची खात्री आहे. याचं कारण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्यांच्या विचाराचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोकणाच्या विकासासाठी आमदार निवडून देणं आवश्यक आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे आपलाही एक उमेदवार त्या ठिकाणी जावा आमदार म्हणून, त्यासाठी या ठिकाणी जोरात कामाला लागलेले आणि राजन तेली यांना काही नवीन मतदारसंघ नाही आहे. भाजपच्या माध्यमातून गावागावामध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड संघटन उभं केलं आहे. सरकारच्या माध्यमातून विकासाची कामं प्रचंड प्रमाणावर केलेली आहे आणि या सगळ्याचा फायदा निश्चितपणे होऊन भारतीय जनता पक्षाला आणखी एक आमदार राजन तेलींच्या माध्यमातून मिळेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त होतो. त्यांच्याबरोबर गेली अनेक वर्ष काम करते आणि त्यामुळे त्या परिवारात काम करत असल्यामुळे ओढण्याचा विषयच नाही. ते प्रेमाने आपुलकीनं राजन तेलीसाठी काम करतात आणि ओढली असाल तर त्यांना राजन तेलीची ओढ आहे. तुमच्याकडे थांबायची त्यांची तयारी नाही आणि राजन तेली काही जादूटोणावर नाही आहे त्याच्या.